नमस्कार, तेजस किचनमध्ये आपल्या सगळ्यांचे मनापासून खूप स्वागत आहे. आता थोडी थोडी थंडी चालू झालेली आहे आणि थंडीत खाण्यासाठी म्हणून आपण आळीवाचे लाडू करणार आहोत. आळीवाचे लाडू हे उष्ण आहेत, त्याच्यामुळे हे नेहमी थंडीच्या सीझनमध्येच करावे. आळीवाचे डिंकाचे हे लाडू उष्ण असतात आणि ते बाळंतिणींना खायला पण खूप चांगले असतात. आणि आळीवाचे लाडू आपण उपासाला पण खाऊ शकतो. जे लोक बिनमिठ्याचा उपास करतात त्यांना आळीवाचे लाडू चांगले खायला, त्यांनी पोट पण भरतं आणि आळीवाच्या लाडवात मीठ नसतं. तर चला आता आपण आळीवाचे लाडू करायला सुरुवात करूया. आणि हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला तर नेहमीप्रमाणेच ह्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब पण करायला विसरू नका. थँक्यू. आता आपण आळीवाच्या लाडवाचं साहित्य पाहूया. आळीवाच्या लाडवाला 3 मध्यम आकाराचे नारळ घ्यायचे, ते मी आता खवळून घेतलेले आहेत. हा 3 नारळाचा चव आहे म्हणून 3 ह्याच्यात मी विभागला आहे तुम्हाला दाखवण्यासाठी. त्याच्यानंतर हे 100 ग्रॅम आळीव आहेत. आळीव निवडून घ्यायचे कारण आळीवामध्ये कदाचित थोडीशी घाण असू शकते, खळे वगैरे असं. हा 1 किलो गूळ आहे, ऑर्गॅनिक गूळ. यातल्या 4-5 वेलच्या घेणार आहे. आणखीन हे तूप. ह्या नारळाचा, हे जे 3 मध्यम आकाराचे नारळ आपण घेतलेले आहेत खवळून, या नारळाचं मी आता दूध काढणार आहे. आणि त्या दुधामध्ये हे 100 ग्रॅम आळीव भिजत टाकणार आहे. दाखवते तुम्हाला कसं ते. आता हा नारळाचा चव आपण मिक्सरमध्ये घेतलेला आहे आणि ह्याच्यात थोडंसं पाणी घातलेलं आहे. आता हा मिक्सरमध्ये फिरवून दूध काढणार आहोत. हे पा, हा असा मिक्सरमध्ये घालून आणि थोडंसं इतकं पाणी घालायचं ह्याच्यात. हे आता मिक्सरमध्ये मी बारूक करून घेतलेलं आहे. हे बघा, हे खाली येतं हे नारळाचं दूध. आता ह्याच्यात आपण आळीव भिजत टाकणार आहोत. आणि हा जो नारळाचा चव आहे हे असं पिळून पिळून आपण काढणार आहोत. आणि हा जो चुरा आहे हा फेकून द्यायचा नाही आहे, हा मिक्स करायचा आहे त्या लाडवात. आपल्याला ज्या भांड्यामध्ये लाडू करायचे त्याच भांड्यात दूध काढून घ्यायचं शक्यतो, म्हणजे मग जास्त भांडी होत नाहीत. आणि जाड बुडाचं भांडं घ्यायचं. तर मी ह्या भांड्यात आता नारळाचं दूध काढून घेतलेलं आहे. हे नारळाचं दूध आहे. आणि हे 100 ग्रॅम आळीव आहेत. हे मी स्वच्छ निवडून घेतलेले आहेत. त्यातला कचरा, हा बघा, हा कचरा बाजूला काढलेला आहे. असा कचरा असतो, तो बाजूला काढायचा. आणि हे आळीव आता मी ह्याच्यात मिक्स करून 2 ते 4 तास भिजत ठेवणार आहे. जरा जास्त भिजले तरी काही हरकत नाही, खराब होत नाही. आणि हा जो नारळाचा चव आहे हा मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे कारण हा खराब होऊ नये म्हणून, आळीव भिजेपर्यंत. आणि नंतर 4 तासांनी मग सगळं एकत्र करून मग आपण लाडू करायला घ्यायचे. हे पहा, हे आळीव आपण या दुधात आता टाकलेले आहेत. नारळाचं पाणी पण घेतात काही काही जणं आळीव भिजवण्यासाठी, दूध न काढतात, तेही चालतं. पण ह्यानी चव खूप छान येते म्हणून मी नारळाचं दूध काढून करते. आता आपण दुधात भिजत टाकले होते नारळाच्या दुधात, ते आळीव पाहूया. हे बघा, हे चांगले फुललेले आहेत. हे असे चांगले फुललेले आहेत. आता ह्याच्यात आपण, हा मी 1 किलो गूळ कापून ठेवलेला आहे. हा गूळ आणि हे आपण फ्रीजमध्ये खोबरं ठेवलेलं आहे नारळाचं दूध काढून, राहिलेला चव, ते खोबरं, असं सगळं मिक्स करणार आहोत. हे बघा, आता हा गूळ मिक्स केलेला आहे. हे बघा, हे गूळ, खोबरं आणि आळी, हे असं आपण थोडंसं मिक्स करून घ्यायचं. आणि मग गॅसवर ठेवायचं, त्याच्यात थोडंसं तूप घालायचं आणि गॅसवर ठेवायचं. हे आता चांगलं मिक्स झालेलं आहे, गूळ, खोबरं
आणि नारळाच्या दुधात भिजत घातलेले, आणि आता ह्याच्यात आपण घरचं साजूक तूप टाकणार आहोत. हे पा, हे 5 टीस्पून आपण त्याच्यात घरचं साजूक तूप टाकलेलं आहे. आता हे आपण गॅसवर ठेवणार आहोत. हे पा, हे आपण गॅसवर ठेवलंय. गॅस थोडा मोठाच आहे कारण हे भांडं खूप जाड बुडाचं आहे, करपणार नाही. आणि थोडंसं गूळ विरघळला की मग गॅस मी थोडा बारीक करणार आहे. आणि हे मधनं मधनं हलवत राहायचं. जेव्हा आपल्याला जड लागेल हलवताना, गोळ्यासारखा होईल, तेव्हा आपलं मिश्रण झालं आहे असं समजून मग थंड झाल्यावर लाडू वळायला घ्यायचे. हे बघा, हा आता गूळ विरघळायला सुरुवात झालेली आहे. पाक होईल आता आणि मिश्रण असं घट्ट आणि गोळा असं झालं की मग गॅस बंद करायचा आहे. दाखवते कसं ते. हे बघा, आता गूळ पूर्ण विरघळलेला आहे आणि हे असं मधनं मधनं घाटत राहायचं. आणि गॅस तुमच्या हिशोबाने थोडा कमी जास्त करत राहायचं, नाहीतर मग करपायला नको. आळीवाचे लाडू हे अतिशय उष्ण आहेत, हे थंडीमध्ये खातात किंवा हे बाळंतिणीला पण द्यायला खूप चांगले. त्यामुळे आता थोडी थोडी थंडी चालू झालेली आहे तर आळीवाचे लाडू केलेले चांगले. हे बघा, आता हे पूर्णपणे गुळाचं पाणी जे झालं होतं ते सुकलेलं आहे आणि हा गोळा असा झालेला आहे. घाटायला थोडंसं जड लागतं. असं झालं की मग आता गॅस घालवून टाकायचा आहे. आणि थोडंसं थंड झालं हे मिश्रण, आपल्या हाताला सोसवेल असं, की मग लाडू वळायला घ्यायचे. आता हे पा, हे मी गॅस घालवून टाकते. हे बघा, आता हे बऱ्यापैकी थंड म्हणजे असं कोमट झालेलं आहे हाताला सोसवेल असं. आता आपण हाताला असं तूप लावून घ्यायचे म्हणजे आपल्या हाताला चिकटणार नाही. हे बघा, हे हाताला असं तूप लावून घ्यायचे आणि मग ह्याचा गोळा घ्यायचा. आणि जेवढा तुम्हाला आकार पाहिजे, लहान मोठा, तेवढा गोळा लाडवाचा वळायचा. आता मी हे करता करता ह्याच्यात 1 चमचा वेलचीची पावडर पण टाकली होती, पण पूर्ण ऑप्शनल आहे. तुम्हाला जर नसेल टाकायची तर तुम्ही नका टाकू. आता हे बघा, हे आपले आळीवाचे लाडू रेडी.